तर आता आपल्या सोबत आहेत मालती मुळे, उमरेडुरू बोलतात आहे, आणि त्यांचा एक्सपिरियन्स कसा राहिला ग्रँड मास्टरचा, तर आपण ऐकूया. येस मालती. नमस्कार, मी मालती मुळे उमरेडला असते, नागपूर जिल्हा. ऍक्च्युली मी 5-6 महिन्याच्या आधी इंस्टाग्रामवर ऍड बघितली की रेकी शिका मराठीतून. मी रेकीबद्दल आधी ऐकलं होतं आणि तिथे 99 रुपीज अशी फीज होती. म्हटलं चला आपण वेबिनार बघूया, तर मी वेबिनार बघितला आणि मग मला असं वाटलं की लाईव्ह न घेता हे आपलं म्हणजे डिस्टन्सनी कसं काय होतं, मला ते बघायचं होतं. मग मी ऍडमिशन घेतली, फर्स्ट डिग्री, थर्ड सेकंड आणि थर्ड केली. तिथे असं वाटलं की स्टॉप होऊन जावं इथे, कारण मग नंतर आपला हा ग्रँड मास्टरचा जो कोर्स आला तर मला वाटलं की का कोणाच ठाऊक वाटायचं करायचं करायचं म्हणून मग मी ऍडमिशन घेतली. जर लिटरली सांगते, जर आपल्याला आपलं स्वतःला जर ओळखायचं असेल आणि आपलं स्व मी कोण आहे हे जर ओळखायचं असेल तर तुम्ही खरंच ग्रँड मास्टर मध्ये या. आणि ग्रँड मास्टर झाल्यानंतर ह्या आपले जे छोटे छोटे ब्लॉकेजेस असतात ते सगळे निघून जातात आणि आपली जी निगेटिव्हिटी आहे, आपले जे काही वाईट विचार आहेत आपल्या मनातले ते पूर्णपणे नष्ट होतात. आता मी माझा स्वतःचाच अनुभव सांगते. मी आधी इतकी चिडचिडी आणि रागीट स्वभावाची होती. मी 6 महिन्याच्या आधीची आणि आताची मी कंपॅरिझन करते माझ्या स्वतःबद्दल, तर मला वाटत नाही की मी इतकी शांत कशी काय झाली. तर हा शांतपणा जो आहे तो सगळा रेखीमुळे आहे आणि मॅममुळे आहे. मॅमच्या नाही, सांगण्यानुसार मी तुला इथे आम्ही थांबेल मालती. पण मॅम मुळे वगैरे नाही आहे, हे काय असतं की ऍक्च्युली आपल्यात समज डेव्हलप होते आपली, हाँ. आणि त्यामुळे कसं ना, तुला. लोक कसे अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी असे रुसवे फुगवे, तिने मला हे म्हटलं, तिने मला ते म्हटलं, मी असं नाही केलं, तरी ते जे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्यांच्यावरून आपल्या मनामध्ये जे राग, एखाद्या व्यक्तीविषयी राग भरून राहतो ते, हे ग्रँड मास्टर झाल्यानंतर माझा असा अनुभव आहे की ते सगळं निघून जातं. की तुम्ही म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, मला काही फरक पडत नाही. क्या आणि बात. ग्रँड मास्टर जर आपलं लाईफ जर ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल ना तर नक्की ग्रँड मास्टर थर्ड डिग्री सेकंड फर्स्ट तिन्ही डिग्र्या करा आणि ग्रँड मास्टरला या, हेच मला म्हणायचं आहे. आणि मास्टर खरं तर हा परिपूर्ण लाईफ हा चेंजची कोर्स आहे. परिपूर्ण हा परिपूर्ण कोर्स आहे आणि स्वतःला जर बदलायचं असेल तर खरंच ग्रँड मास्टर व्हायलाच पाहिजे. थँक्यू मॅम. खरंच तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये असं परिवर्तन होतं ना, हे बघून ऐकून मला स्वतःला खूप समाधान मिळतो. आणि मी मुलाखत द्यायची धन्यवाद. म्हणून नाही म्हटलं मॅम, पण खरंच माझ्यामध्ये ना खूप बदल झालेला आहे. कारण मी आधी ना खूप रागी स्वभावाची होती की मला असंच म्हटलं, कारण मला कसं खोटं बोलणं आवडतच नाही. की मग असं वाटतं की मी का म्हटलं नाही तरी मला त्यांनी का बरं म्हटलं, तिने का बरं म्हटलं, मग तेच माझ्या डोक्यात फिरायचं. पण आता मला तसं काही होत नाही, कारण आपण वेगवेगळे मेडिटेशन करतो. आता गेले 6 महिने झाले, 5-6 महिने आपण वेगळे वेगळे मेडिटेशन या ना त्या प्रकारे जे करतो आहे ना त्याचा, त्या मेडिटेशनचा खरंच आपल्या आत्म्याला म्हणा किंवा आपल्या शरीराला म्हणा खरंच खूप फायदा होतो. आता गेले तर 2 महिने याच्या मी माझा हा हाँ योगा करायची मी आधी, तर आता गेले 2 महिने मी योगा माझा कम्प्लिटली बंद आहे. तरी पण हे जे मेडिटेशन असतात ना आपले, त्यांच्यामुळे आपल्याला मला तरी वाटते माझ्या अनुभवावरून की योगाची पण गरज पडत नाही ऍक्च्युली, असं माझा अनुभव झाला. कारण मी योगा केल्याशिवाय मी आधी राहायचीच नाही. नाही, आता 2 महिने ऍक्च्युअली काय आहे, योगा म्हणजे शारीरिक आहे, तर आपण हो चार शारीरिक आयामावर जगतो, शारीरिक, मानसिक, मानसिक भौतिक आणि आध्यात्मिक. तर चारही आत्म गोष्टी आपापल्या आध्यात्मिक ह्याच्याने बिलकुल पाहिजेच. तर हो याच्यासाठी बिल्कुल कोणी म्हणणार की बिलकुल आता योगा आहे. करू नका, तर बिलकुल योगा. नाही ऍक्च्युअली पण वेळ मिळत एक नाही मात्र त्याच्यामुळे माहिती का, माझं बंद आहे. तुझ्या तो सातत्य आहे ना, जे तू प्रत्येक क्लास मध्ये येते, प्रत्येक मेडिटेशन मध्ये येते, हे तुझं प्रेझेंट असतं, हे तू म्हणजे कसं एक फोकस केलं आणि करून घेतलं स्वतःला, ते सगळे तुझी मेहनत आहे तुझ्यावर काम करण्याची. मार्गदर्शक तर मी केलंय, बस एक लाईट मार्गदीपक म्हणून आहे, पण बाकी तुम्ही लोकांनी जी ऍक्शन केली ती सगळ्यात मोठी असते आणि तीच महत्वाची असते, आणि ती तू इतकी छान पॉवरफुली केलेली आहे, ह्याबद्दल मला पण खरंच म्हणजे तुमच्यासारख्या स्टुडंट्सची मला पण खूप खूप म्हणजे आभार. आणि मला पण गरज आहे की आणि अशा स्टुडंट्सकडून ग्रँड मास्टर शिकावं. व्हायचं म्हणजे आपल्याला
पैसेच कमवायचे अशा दृष्टीने मी नाही ग्रँड मास्टर केलाय. मला त्याचं काही हे नाही आहे की मी आता ग्रँड मास्टर झाले मग मी आता मॅमचे पैसे दिल्यानंतर माझे पैसे कसे निघणार, मी हा विचार बिलकुल करत नाही आहे. आणि मला तशी आले माझ्याकडे स्टुडंट तर चांगलंच आहे, नाही आले तरी मला त्याचं काही एक गिल्ट नाही आहे. नाही, माझं उद्देश माझं पाहिजे आपला, उद्देश सगळं पाहिजे. ठीक आहे, हा प्रोफेशनली नाही करायचं, ओके, काही हरकत नाही. पण हा कमी काही तुमच्याकडे येणाऱ्या लोकांचं आयुष्य तुमच्यामुळे बदललं पाहिजे, हाँ एवढं तर आपल्याला बदलेल शिकणं. तरी तर ही हाँ. गोष्ट तर आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे आणि बदललंच आणि पाहिजे. माझा फोकस असा होता की मी मला स्वतःला सिद्ध करायचं होतं, कारण माझ्या घरामध्ये असं आहे की मला नेहमीच डावललं जातं, तुला काही समजत नाही, तुझं असं तुझं तसं. मला सिद्ध करायचं की नाही मी पण मालकी आहे, मी पण कोणीतरी एक आहे. जण करू शकतो, हर एक जण पण देऊ ओके शकतो. येस, तर रिपीट करायचं ना, ठीक पुढच्या वेळेस आलं तर रिपीट करायचं, काही प्रॉब्लेम नाही. आपण सगळे युनिक आहोत आणि आपण सगळं काही करू शकतो. ठीक आहे, तर धन्यवाद मालती, खूप खूप धन्यवाद, खूप छान, म्हणजे थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद मनापासून.